आज 12 ऑक्टोबर म्हणजेच माझी लाडकी मावशी माझ्या हृदयामध्ये कोरलेलं नवे तर संपूर्ण मराठी माणसाला पडलेलं एक सुंदर आणि गोंडस स्वप्न म्हणजेच शांताताई शेळके हे त्यांचं जन्मशताब्दी वर्ष आणि म्हणूनच आज त्यांची आठवण मला पावलोपावली जाणवतीये. आज माझ्यासाठी येणाऱ्या टाळ्यांचा कडकडाट जेव्हा होतो तेव्हा समोर दिसतात त्या शांताताईच. हा प्रसंग आहे माझ्या 10वीत असतानाचा. शाळेच्या ॲन्युअल गॅदरिंगमध्ये मला बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाला होता आणि आमच्या शाळेच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या होत्या शांताताई शेळके. शांताताईंना कोण ओळखत नसावं. एक प्राध्यापिका, संगीतकार, अनुवादक, गीतकार, पत्रकार, लेखिका, अखिल मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा अशी विविध पदं भूषवलेल्या माझ्या शांताताई आणि त्यांच्या सगळ्याच कवितांचा खजाना तर आपल्या सगळ्यांनाच आवडतो. त्यामुळे मी त्या दिवशी खूप खुश होते की माझ्या आवडती कवयित्री येणार म्हणून आणि तशी थोडीशी नाखुश पण. नाखुश एवढ्यासाठी की त्या दिवशी ना माझ्याकडे नवीन कपडे घालायला होते ना पायात घालायला चांगले चप्पल. कारण मी 8वीत गेले आणि बाबांच्या कंपनीमध्ये कामगार युनियननी बेमुदत संप केला. माझी 10वी सुरू झाली तरी संप सुरूच होता. आईकडचे होते नव्हते तेवढे सगळे पैसे संपले होते आणि अक्षरशः आम्हाला पुस्तकाला सुद्धा आता पैसे मिळत नव्हते अशी अवस्था होती. आता अवॉर्ड घ्यायला जाताना कसं जायचं आणि काय घालायचं हा प्रश्न मला पडला. शाळेचा गणवेश होता पण तोही खालून थोडा फाटलेलाच. पायामध्ये एक स्लीपर जी किती वेळा तुटल्यामुळे 100 वेळा शिवून शिवून ती अधिकच जीर्ण झाली होती. आता स्टेजवर माझं नाव गोगटेबाईंनी पुकारलं. तशी मी चप्पल तुटेल म्हणून लाजत लाजतच स्टेजवर चढले. शांता मावशीनं वाकून नमस्कार केला. त्यांच्या लक्षात आलं मी थोडीशी गांगरली आहे म्हणून त्यांनी मला जवळ घेतलं आणि म्हणाल्या एक दिवस तू स्टेजवर असशील आणि सारे जण तुझ्यासाठी टाळ्या वाजवतील. आज मागे वळून पाहताना जेव्हा जेव्हा माझ्यासाठी टाळ्या वाजतात ना तेव्हा तेव्हा मावशी तुम्ही माझ्या सोबत असता. तेव्हा तर मी काहीच नव्हते तरी सुद्धा तुम्ही हा आशीर्वाद मला दिलात. आणि खरं सांगू तो आशीर्वाद आज पूर्ण होताना प्रत्येक क्षणी मावशी तुमची आठवण येते. अशा या महान व्यक्तिमत्वाला माझ्याकडून एक सलाम, एक सॅल्यूट. आज आपण सगळेजण हे वर्ष त्यांचं जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरा करतोय आणि हे त्यांचं गीत तर मला मोहून टाकतं. त्यांच्या सगळ्याच कविता, सगळेच लेख, सगळ्याच गोष्टी अक्षरशः मनाला स्पर्शून जातात. अगदी पुण्याजवळच्या इंदापूरमध्ये झालेला जन्म, त्यामुळे जवळून पाहिलेला ग्रामीण भाग आणि त्यांच्या प्रत्येक लेखणीतून उतरतं ते लोकसाहित्य, लोकसंग्रह आणि म्हणूनच आज महाराष्ट्राची संस्कृती टिकून आहे ती अशाच या चतुरस्थ व्यक्तिमत्वामुळेच.